बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्याबरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार लोचड आणि मिंगे आहात। अहो अशी नाराजी व्यक्त करून काय करते? ही लाचारी आणि लोचडपणाच आहे ना, नाराजी कशी व्यक्त करते? लात मारा। बाळासाहेबांचे वारसदार, शिलेदार, सरदार नाव घेऊ नका बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे। तुम्ही लाज आणलेत महाराष्ट्राला। सर काल चंद्रपाठी जो वक्तव्य केलं त्या संदर्भात पळशी मारली आहे। त्यांचं म्हणणं असं जसं वक्तव्याला विपर्यास केला जातो आणि उद्धव ठाकरेंना देखील स्वतः आता ते फोन करणार असते। ते फोन करणार आहेत का मला माहित नाही आणि उद्धव ठाकरे साहेब फोन घेणार आहेत का याच्याविषयी मला माहित नाही। वारंवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा अपमान होतो पण काल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। ते कॅमेरा समोर बोलले आणि जे कॅमेरा समोर बोलले ते अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे। तर पलटी मारण्यालाही मर्यादा असतात। आपण पलटी मारताना का टोपी फिरवताना आधीची वक्तव्य काय आहे, लोकांसमोर काय गेलेलं आहे हे त्याने पाहायला हवं। अर्थात आमची अपेक्षा एवढीच होती की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान तुमच्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्याने केल्यावर सुद्धा स्वतःला हिंदुहृदय सम्राटांचे वारसदार म्हणून घेणारे अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे आमचीच शिवसेना असं म्हणणारे बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही आपल्या मांडीला मांडी लावून बसवतात। साधा निषेध केला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्याबरोबरच्या, ते कसले वारसदार? यांना कोण वारसदार म्हणणार? बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्याबरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार लोचड आणि मिंगे आहात हे जे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं? आमची मागणी कायम आहे, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नये। या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 त्यांची टोळी आहे 40 जणांची हे भूमिका घेणार आहेत का? खुलासे करून चालणार नाही, अजिबात चालणार नाही खुलासे करून। मला माहित नाही, मी महाराष्ट्राविषयी बोलतो। अहो अशी नाराजी व्यक्त करून काय करते? ही लाचारी आणि लोचडपणाच आहे ना, नाराजी कशी व्यक्त करते? लात मारा बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या। इतर प्रकरणामध्ये नाराजी व्यक्त केलेली चालेल का? फक्त असे अनेक विषय होते। हा लोचडपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा आणि फडतूसपणा आहे। बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय आणि मांडीला मांडी लावून बसताय परत बाजूला, काय प्रकार? बाळासाहेबांचे वारसदार, शिलेदार, सरदार नाव घेऊ नका बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे। तुम्ही लाज आणलेत महाराष्ट्राला। उदय सामान्य अमित शहाने देखील खडसावलेला आहे। मला माहित नाही, जाहीर खडसावलाय, मंत्रिमंडळातून काढलाय या हवेतला गप्पा नकोत आम्हाला। आमची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जे स्वतःला शिवसैनिक वगैरे मानतात आणि तसा प्रचार करतात, आम्हीच खरे आम्हीच खरे, ते जे काय असेल ना ते इलेक्शन कमिशनला जाऊन सांगा तुमच्या, ते पण निंदेच आहे। चंद्रकांत पाटील हिंमत असेल तर राजीनामा मागा आणि सांगा होय आम्ही खरे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे भाईक आहोत, नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा। होय माननीय शरद पवार साहेबांबरोबर काल नक्की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रदीर्घ अशी महत्वाची बैठक पार पडली। बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली एवढंच मी सांगू शकतो। अनेक विषय चर्चेमध्ये होते। शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत,
मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या, उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. ते पहा, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता? इथे ऍक्शन घ्या, इथे ऍक्शन घ्या. तुम्ही हे कसले युट्यूब ट्विटरवर करताय? निर्णय घ्या, ऍक्शन घ्या आणि मग आम्हाला सांगा. वॉशिंग मशीन दुसऱ्या चार वॉशिंग मशीनची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे, बरं का? दुसऱ्या बीजेपी वॉशिंग मशीन आणि निर्मला डिटर्जंट पावडर तो ऑर्डर दिया है, इसलिए उनको धुलाई मशीन का अगर इतना आपका विश्वास है तो आप ही बोल सकते हो. सी वेणुगोपाल जी येतात आणि त्यांनी माननीय उद्योजकांची वेळ मागितलेली आहे. मला असं वाटतं पुढल्या दोन दिवसांमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीनं काँग्रेस अध्यक्ष सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे मातृत्वशी येऊन उद्धव साहेबांशी चर्चा करतो. जशी काल राष्ट्रवादीच्या सुप्रीमोंबरोबर चर्चा झाली तशी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा ऐक हा आमच्या समोरचा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची चर्चा होती आहे, शरद पवार यांची चर्चा होती आहे, या सगळ्यातून महाविकास आघाडी हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणखीन ती वज्रमुठची आपण सांगताय ती आणखी व्यक्त करणार आहात. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वज्रमूठ म्हणायचं तरी काँग्रेसचे नेते काही उपस्थित नव्हते. नाही नाही, काँग्रेसशी आमचा संवाद सुरू आहे. मी स्वतः दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून अनेक विषयावर चर्चा आहे. त्यानंतर आता के सी वेणुगोपाल महाराष्ट्रातून उद्योगजींना भेटतात, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटतात. हे चांगला डायलॉग असण्याचं लक्षण आहे ना. नक्की आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आणि जर मतभेद असतील असं कोणी हवा पसरवत असेल तर तो गैरसमज आहे. तिन्ही पक्षाची आघाडी महाराष्ट्रामध्ये पक्की आणि घट. संदर्भात आता तयारीला लागा, यंदाची कशी तयारी असणार आहे? नाही सर, आता मी उद्या परवापासून मी स्वतः नागपूरला, 16 तारखेची सभा आहे, मी 14 तारखेपासून स्वतः नागपूरला आहे. काल आमचे विनायक राऊत नागपूरला होते, त्या विदर्भातल्या ऐतिहासिक सभेमध्ये तिन्ही पक्षांचा बरोबरीचा सहभाग असेल. पण अर्थात तिथे मी पाहतोय सुनील केदार आणि काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते हे पुढाकार घेऊन काम करत आहेत महाविकास आघाडीची सभा यशस्वी होण्यासाठी. कहाँ गए थे? क्या सारे डिफरेंसेस दूर हो गए हैं? कोई डिफरेंसेस हमारे में नहीं. कल उद्धव ठाकरे साहब, आदरणीय शरद पवार साहब से उनके घर जाकर मिले हैं, लगभग 1.5 घंटा तक चर्चा हुई, बैठक हुई. जो भी बातें महाविकास आघाड़ी के भविष्य के बारे में, महाविकास आघाड़ी का जो आगे का रास्ता है महाराष्ट्र में उसके बारे में, खास करके भारतीय जनता पार्टी दिल्ली और महाराष्ट्र में जिस तरह से अपोजिशन के विधायक या नेताओं को ब्लैकमेल कर रही है, ब्लैकमेल, ईडी और सीबीआई का दबाव डालकर, इस बारे में भी चर्चा हो गई. और हमने ये तय किया है कि किसी भी हालत में कितना भी दबाव हो, कितनी भी दहशत हो, हम सब एक साथ रहेंगे और चुनाव में एक साथ आगे जाएंगे. और क्या चाहिए? इस्तीफे की मांग कर रहे हैं आप किसका? अगर हिंदू देश सम्राट बालासाहेब ठाकरे जी का अपमान कोई महाराष्ट्र का मंत्री करता है और वो मंत्री ऐसे मुख्यमंत्री के नेतृत्व में काम करता है जो अपने आप को बालासाहेब के विचारों का वारिस मानता है, विचारों का सरदार मानता है, तो आप ये कैसे सहन कर सकते हैं?
आपण तर इस्तीफा लिजिए सर, इतनी समर्थन दिवस मनाया जाएगा सरकार की तरफ से, समर्थन दिवस मनाया जाएगा। 28 तारीख आरोप पत्र दाखिल के लिए अजित पवार आणि सुनील पवार यांच्या संदर्भात आहे, पण त्या आरोप पत्रामध्ये अजित पवार आणि सुनील पवार यांचे नाव नाही घेतलेले आहे, त्यांचं नाव वगळण्यात आलं। तरीही ईडीने त्यांच्या जर्डेश्वर साखर कारखान्यावरती धाडी घातल्या, पवार साहेबांच्या अनेक कुटुंबियांवर त्या संदर्भात धाडी घातल्या, त्रास दिला, मानसिक छळ केला, बदनामी केली, साखर कारखाना जप्त केला, अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे जर आपण मान्य केलं, पण आज जेव्हा आरोपपत्र दाखल केलं तेव्हा त्यात अजितदादा पवार आणि त्यांचे कुटुंबे नाही आहे, याचाच अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या यंत्रणांचा गैरवापर केला प्रत्येकाच्या बाबतीत, आणि तो आजही होतो आहे। देखिए उसका मतलब ये है कि आप लोग ईडी और सीबीआई का दुरुपयोग कर रहे, आपने उनके ऊपर रेड्स किए, उनकी फैमिली के ऊपर रेड्स किए, उनका जो शुगर फैक्ट्री है जरंडेश्वर उसके ऊपर रेड्स किए, प्रॉपर्टी अटैच की, और जब चार्जशीट का मामला आया तो उनका नाम ही नहीं है, ये क्या है? इसका मतलब आप दबाव की राजनीति ईडी और सीबीआई के माध्यम से कर रहे हैं। स्वतंत्र दिवस मनाया जाएगा सरकार, एक तरफ 117 करोड़ से अनाउंस किए गए हैं, एक विभाग के लिए अब तक 1 रुपया भी नहीं मिला है, अब ना मिलने वाला है। चलिए।